स्वागत आहे आपलं कुलस्वामिनी होमिओ या आरोग्य विषयक चॅनलवरती। मी डॉक्टर गणेश आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात टणटणी या वृक्षाबद्दल। टणटणीचं झाड कुठेही पाहायला भेटतं। महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आपल्याला दिसणारं हे टणटणीचं झाड आपल्याला कुठेही बघायला भेटतं। मित्रांनो, या टणटणीचे खूप चांगले उपयोग आहेत, त्यावर आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, कोणालाही समजेल असं हे टणटणीचं झाड असतं, याला असे पानं असतात, वर पांढरे फुलं असतात, मध्ये त्याला पिवळसर कलरचा रंग असतो। तर बघून घ्या, हे टणटणीचं झाड आपल्याला सर्वदूर महाराष्ट्रामध्ये कुठेही बघायला भेटतं। आणि याचे जर तुम्ही उपयोग जाणून घेतला तर तुमच्या पायाखालची जी जमीन आहे ती निश्चित हादरून जाईल। कारण आपण पाहतो की ज्यावेळेला मार लागतो किंवा एखादं काही जखम होते, त्यावेळेला आपण इतकी महागडी अँटीबायोटिक्स वगैरे घेतो, पण त्या अँटीबायोटिक्सनंसुद्धा एखादी जखम भरून येत नसेल तर तुम्हाला सांगतो की हिच्या वापरानं फक्त 2 दिवसामध्ये जखम भरून येते। तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्या की टणटणीचं पानं आलं आणि ज्या ठिकाणी तुमची जखम झालेली आहे त्या जखमेवरती ही पाल्याचा रस काढायचा आहे। पाल्याचा रस काढण्यासाठी खूप सोपी पद्धत असते। आपल्याला आपण हे जो पाला आहे आपण तोडून घेऊयात। हे बघा, आपण पाला तोडला आणि ह्या तोडल्यानंतर याला काय करायचं, असं कुच करायचं आपल्या हातावरती। आपण असं हातावरती कुच करूया, तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय। आता हा कुचकरलेला पाला आपल्याला, समजा मला या ठिकाणी जखम झालेली आहे, तर या ठिकाणी हा पुचकरलेला पाला असा लावायचा आहे आपल्याला। बघून घ्या, मी तुमच्यासमोर दाखवतोय। अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेला लावतो त्यावेळेला ती जखम जी आहे तर तुमची 2 ते 3 दिवसामध्ये भरून निघते। कारण हिच्यामध्ये ज्या अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे, आपण बऱ्याच वेळेला बेटेडिन ऑयडीन वगैरे किंवा खूप असे अँटीसेप्टिक ऑइंटमेंट, अँटीसेप्टिक ऑयडीन्स वगैरे आपण बऱ्याच वेळेला वापरतो, पण तुम्ही हे सगळं नॅचरल आहे, नॅचरल अँटीसेप्टिक आहे, तुम्ही वापरून बघा, तुम्हाला लगेच त्याचे अनुभव पण येतील। मित्रांनो, ज्यावेळेला तुम्हाला काही ठेचल्या जातं, ज्यावेळेला काही मार लागतो, ज्यावेळेला पंक्चर्ड इंजुरी होते किंवा तुमची कुठल्याही पद्धतीची जी इंजुरी असते ती होते, तर त्यावेळेला अशा इंजुरीसाठी तुम्ही हे जे टणटणीचा पाला मी दाखवला त्या पद्धतीनं लावा। तुम्ही बघा, थंड असं पडतं, बघा मला एकदम असं थंड असं फील होत आहे। तर तुम्ही असं करून बघा आणि मग बघा तुम्हाला कसे जखम येण्यासाठी। मी तर म्हणेल, हे जर तुम्ही टणटणी लावत असाल तर तुम्हाला कुठलंच अँटीबायोटिक नक्कीच लावायची गरज नाही, आणि विदाऊट अँटीबायोटिक तुम्ही सहजपणे ती जखम जी आहे ती भरून काढू शकता। वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला मी शेतामध्ये जायचो आणि शेतामध्ये आमच्या गड्यानं काय केलं, ते विळा जो आहे ना तो असं बाजूला ठेवलेला होता। आता बाजूला ठेवलेला, नेमका माझा हात त्या विळ्याला लागला आणि त्या हात लागल्यामुळं माझा बरंचसं हात जो आहे तो त्यावेळेला चिरला। आता मग मी घाबरून गेलो, आता वेळेला काय करायचं, तर त्या माझ्या गड्यानं मला तो असाच पद्धतीनं त्यावेळेला हा टणटणीचा पाला लावलेला मला आठवतो। आणि मग मला आज असं आठवलं की चला भाऊ, आपण ह्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आपण या टणटणीच्या पाल्याबद्दल सांगूया। मित्रांनो, खूपच चांगला आहे आणि हे परत एकदा बघून घ्या, हे टणटणीचा पाला खूप सोपा आहे समजण्यासाठी। याला असे फुलं असतात, बघा बघून घ्या, ही जी फुलं आहे ना, तर ह्या फुलावरून याची आपल्याला पारख करायची असते। याला झेंडूचे जसे पानं असतात तसेच पानं असतात, फक्त झेंडीचे पानं जे आहे ना तर ते बारीक असतात आणि याचे जे पानं आहे ते जाडमध्ये येतात। तर अशा पद्धतीने या टणटणीचा उपयोग तुम्ही करून बघा। तुमची जी जखम आहे, कशी पण जखम असू द्या, तर ती लगेच भरून येणार आहे। चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये। आजच्यापुरतं एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।